नमस्कार, आकाश न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। शारदा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करताना तलावात बुडून 23 वर्षीय मुलाचा मृत्यू, लाखांदूर तालुक्यातील घटना। लाखांदूर तालुक्यातील जेतपूर येथे शारदा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करताना 23 वर्षीय तरुणाच्या तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 25 ऑक्टोबर रोजी 1:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। चेतन देवराम नागोसे राहणार जेतपूर असे मृतकाचे नाव आहे। प्राप्त माहितीनुसार जेतपूर येथील शारदा उत्सव मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवात स्थापन केलेल्या शारदा मातेच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी गावाजवळील गावबोडी तलावात उतरले असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चेतन नागोसे या तरुणाचा मृत्यू झाला आहे। सदर घटनेची माहिती मिळताच दिघोरी मोठी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार यांनी घटनास्थळी पोहोचून सर्पमित्र यंकेश चव्हाण, महादेव वरकडे, शिवशंकर भोपे, राम सती मेश्राम, सूर्यभान मेश्राम यांच्या सहकार्याने मृतक चेतन नागोसे याच्या शव पाण्याबाहेर काढून घटनेचा पंचनामा केला आहे। सदर घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना होताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। पुढील तपास दिघोरी मोठी पोलीस करीत आहेत।